व्हेलमाशाच्या उलटी तस्करीतील मुख्य सूत्रधार निलेश प्रकाश रेवणकर याचा बनाव उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आलं. सांगली पोलिसांनी सिंधुदुर्गमधून शिताफीने निलेशला पकडले. व्हेलमाशाच्या उलटी तस्करी प्रकरणी सांगलीत सलीम गुलाब पटेल, अकबर याकूब शेख या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीत पोलिसांनी अकबर शेख याची कसून चौकशी केली. त्याने मुद्देमाल तळाशी येथील निलेश रेवणकर याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचं समोर आलं. तपासासाठी सांगली पोलिसांचं पथक सिंधुदुर्गकडे रवाना झाले. दरम्यान गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार निलेश प्रकाश रेवणकर या शिताफीने पकडलं. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावेळी उर्वरित 18 किलो 600 ग्रॅम वजनाचा अंदाजे 18 कोटी 60 लाख किमतीचा व्हेलची उलटी सदृश पदार्थ मुद्देमाल ताब्यात घेतला. मुद्देमालासह संशयित निलेश यास सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा करण्याचा मुहूर्त ठरलाय. हा सोहळा शुक्रवार दिनांक 17 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित केल्याची माहिती पुतळा समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी दिली आहे. पुतळा समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री सुरेश खाडे तसेच जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार, विधान परिषदेचे आमदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. हा सोहळा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्यांची वेळ न मिळाल्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे. तरी लोकार्पण सोहळ्यास जत तालुक्यातील समस्त शिवप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहावं. तसेच 19 फेब्रुवारी या दिवशी या तारखेला भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती पुतळा समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिली आहे. सुफी संत हजरत पीर लाडले मशायक मुख्य दिवशी भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. परंपरेने चालत आलेला मानाचा पहिला गलेफ चर्मकार समाजाच्या वतीने वाजत गाजत भक्तिमय वातावरणात अर्पण करण्यात आलाय. चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. दर्गा पंच कमिटीच्या वतीने धार्मिक विधीसह या कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्व समाजातील भाविकांनी वाजत गाजत गलेफ अर्पण करण्याची परंपरा कायम जपत दर्शन घेतलंय. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दर्गा परिसरात खेळणी दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, पाळणे, मिठाई दुकाने यामुळे दर्गा परिसर गजबजून गेलाय. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दर्ग्यास भेट दिली आहे. सायंकाळी कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचा मानाचा गलेफ सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अर्पण करण्यात आला. यावेळी जनप्रवास, कुपवाड उरुस विशेषांकाचे प्रकाशन काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, जनप्रवासचे कार्यकारी संपादक अमृत चौगुले, वितरण प्रमुख संदीप शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलाय. सांगलीच्या तहसीलदारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज राष्ट्र विकास सेनेच्या वतीने मिरज प्रांत कार्यालयावर अनोखे आंदोलन करण्यात आले. कारवाई करण्याची मागणी करून देखील झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाविरोधात रस्त्यावर झोपून निषेध करण्यात आलाय. सांगली तहसीलदारांनी बेकायदेशीरपणे शेती देणे, पोहोच रस्ता नसताना कब्जेपट्टी न घेता एकाच्या मागणीवर चौघांना बिनशेती आदेश देणे, गौण खनिज बाबतीत तक्रार न घेणे, गौण खनिज धारकांना अभय देणे, कमी आकृषित आकारणी करून शासनाचं नुकसान करणे असे प्रकार होत आहेत. या विरोधात सांगली तहसीलदार अर्चना पाटील यांना निलंबित करून त्यांची ED मार्फत चौकशी करावी यासाठी प्रांत कार्यालयासमोर राष्ट्र विकास सेनेमार्फत धरणे आंदोलन करण्यात आलंय. राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या कोकणचा राजा अखेर सांगलीमध्ये बाजारात दाखल झालाय. पहिल्या पेटीला तब्बल 4,100 रुपये एवढा उच्चांकी भाव मिळालाय. कोकणचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या हापूस आंब्याच्या 4 पेट्या सांगलीच्या बाजारामध्ये दाखल झाल्या असून पहिल्या पेटीला 4,100 इतका उच्चांकी दर मिळालाय. यंदा आंब्याची आवक ही कमी असल्याने व्यापाऱ्यांना चांगला भाव मिळेल असं बोललं जाते. आजपासून आंब्याच्या सीझनला सुरुवात होते. पहिल्या 2 पेट्या कुणकेश्वर देवगड या भागातून सांगलीच्या फळ मार्केटमध्ये दाखल झाल्यानंतर गजानन फ्रूट एजन्सी समोर व्यापाऱ्यांनी या पेटीचं पूजन करत स्वागत केलं. यावेळी एकूण आलेल्या 2 पेटीपैकी पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावत उच्चांकी असा 4,100 रुपयांचा दर घेतलाय. आज पहिल्या 2 पेटीचं पूजन झाल्यानंतर आता नियमितपणे आंब्याची आवक ही सांगलीच्या बाजारात सुरू होणार आहे. कोकणातील हापूस आंब्याला सांगलीमध्ये मोठी मागणी आहे त्यामुळे आता हापूस आंब्याच्या या सीझनला सुरुवात झाली आहे. मिरजेतील सांगलीकर मळा ऑक्सिजन पार्क रोडवरील पश्चिम बाजूस असलेल्या गेटजवळ 35,000 रुपये किमतीची पिस्टल घेऊन थांबलेल्या मलिक सलीम शेख यास मिरज DB पथकाने अटक करून पिस्टल जप्त केली आहे.
मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मिरज डीपी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सांगलीकर मळा ऑक्सिजन पार्कच्या पश्चिम गेटजवळ एक इसम 35,000 रुपये किमतीची पिस्टल घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. कसून चौकशी केली असता त्याने सदरची पिस्टल विक्रीसाठी आणली असल्याचं सांगितलं. पोलिसांनी पिस्टल जप्त केली असून ही पिस्टल कोठून आली आणि कशासाठी घेऊन फिरत होता याची कसून चौकशी सुरू आहे. मिरज शहर पोलिसात मलिक शेख याच्यावर गुन्हा दाखल झालाय. मिरजेतील मीरासाहेब उर्सानिमित्त मिरज हायस्कूल क्रीडांगणात पाळण्यासाठी बेकायदेशीरपणे 6,00,000 रुपये शाळेच्या बँक खात्यावर भरून घेणारे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांच्यावर कारवाईची मागणी यमआयएम पक्षाच्या वतीने करण्यात आली. त्यामुळे मिरज हायस्कूलमधील क्रीडांगण आणि पाळणा बसवण्याबाबतचा वाद उफाळला आहे. मिरजेतील हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांच्या उर्सानिमित्त मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणामध्ये पाळणे उभे करण्यासंबंधी कायदेशीर प्रक्रिया टाळून संगणमत करून आणि बेकायदेशीरपणे मिरज हायस्कूलच्या बँक खात्यावर 6 ते 6,50,000 रुपये भरून घेणाऱ्या आणि या पाळणेवाल्यांना मानसिक त्रास होईल असं वागणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्याबाबत यमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांनी महापालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन दिले. त्यांना मिरज हायस्कूल मिरज शाळेच्या मुख्याध्यापक पदावरून तात्काळ निलंबित करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी याबाबतची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.